राणा दाम्पत्याच्या खार इथल्या इमारतीखाली निदर्शनं करणाऱ्या शिवसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 6 ते 7 जणांची ओळख पटली असल्याची सुद्धा पोलिसांकडून माहिती मिळते. आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, राणा दाम्पत्याच्या खार इथल्या इमारतीखाली निदर्शनं करणाऱ्या शिवसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि जवळपास 6 ते 7 जणांची ओळख पटली असल्याची माहिती आहे. आपण बघतोय, काल शिवसैनिक आक्रमक झालेले होते. राणा यांच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शनं सुरू होती. खार इथे नवनीत राणा आणि रवी राणा यांचं घर आहे. त्या राणा दाम्पत्याच्या खारमधल्या इमारतीखाली निदर्शनं करणाऱ्या शिवसैनिकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अजून काही लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. 6 ते 7 जणांची ओळख पटलेली आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, काय सांगशील याबद्दल? संदीपजी, 2 स्वतंत्र गुन्ह्यात आता खार पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. एक म्हणजे नवनीत सिंग राणा यांच्या घराखाली जो शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात त्यांना जेव्हा ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळी पोलिसांच्या गाडीवरती शिवसैनिकांनी चपला बाटल्या या फेकल्या होत्या. याच प्रकरणात आता 6 ते 7 जणांची ओळख पटलेली आहे आणि त्यातील 4 जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर किरीट सोमय यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली होती. या दगडफेकी प्रकरणी आता पोलिसांनी परिसरातील म्हणजे ज्या खार पोलीस ठाण्यात जी घटना घडली त्या ठिकाणचे CCTV फुटेज हे तपासत आहेत. तर दुसरीकडे ज्या माध्यमांमध्ये हे पिक्चर स्कॅच झालेलं आहे त्यांची देखील मदत ही पोलीस घेणार आहेत. त्यामुळे आता पोलीस पुन्हा एकदा शिवसैनिकांविरोधात देखील त्यांची धरपकड करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांची ओळख पटवण्याचं काम हे पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेलं आहे. अगदी धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.